नमस्कार, मी महादेव वामन. आपण पाहतात तेज भारत न्यूज नेटवर्क. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आष्टी तालुक्यातील कडा येथे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या स्थानिक आमदार फंडातून जुनी मस्जिद म्हणजे जामा मस्जिद या ठिकाणी ब्लॉक बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच होळकर वस्ती ते गावटे वस्ती या रस्त्याचे कामही चालू करण्यात आले आहे. याप्रसंगी बाळासाहेब आजबे यांचे चिरंजीव यशराज आजबे यांच्या शुभास्ते काम सुरू करण्यात आले. याप्रसंगी सुनील राधानाथ, गणेश घावटे, बाळासाहेब पिंगळे, विनोद पवार, डी के जमीर बाबा, सोमनाथ कर्डिले, बाळासाहेब कर्डिले, बंटी गायकवाड, गौतम सावंत, जगन्नाथ ढोबळे, बाळासाहेब माडिक, जगताप सर आदी मान्यवर उपस्थित होते. बाबा पुढे उभा रा, बाबाला पुढे बाबा इतरांमध्ये त्या पोरा बशी जा ना, मेन माणूस आहे तू. त्यांच्या स्थानिक विकास निधीतून होळकर वस्ती ते गावटे वस्ती ते चार लक्ष रुपयाचे मजबूतीकरण रस्ता मजबूतीकरणाचे काम नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. तसेच कडा मस्जिद इथे 4 लाख रुपयाचे याचाही नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. तरी ॲक्च्युअल कामाला या सुरुवात झाली. माननीय आमचे युवा नेते यश आजबे यांच्या हस्ते होळकर वस्ती ते गावठे वस्ती कडा जी आमची जुनी मस्जिद आहे कड्याची तिथे 4 लाख पिळ ब्लॉकच्या कामाचा शुभारंभ कामाला सुरुवात केलेली आहे. कारण ह्या कामाचे आधीच काकांनी उद्घाटन केले होते. महेश मंदिरात काकांनी 1,10,00,000 रुपयाचा आमदार फंडातून आणि होळकर वस्ती मस्जिद आणि परत वार्ड क्रमांक 4 सुंदरनगर इथे 1 रस्ता मजबूतीकरण मराठ गल्लीचे म्हणजे पेविंग ब्लॉक ह्या पूर्ण कामाचे काकांनी उद्घाटन केले होते. आज कामाला शुभारंभ आमचे युवा नेते यशराज आजबे यांच्या हस्ते सुरुवात केलेली आहे. कुमारी तक्षशिला मिलिंद दिवे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक बहुजन समाज पार्टी खेड आळंदी विधानसभा पुणे.
नमस्कार, मी डॉक्टर शरद नामदेव मोहरकर, मोहरकर हॉस्पिटल येथे कन्सल्टंट फिजिशियन म्हणून कार्यरत आहे. आपल्या हॉस्पिटलमध्ये मेंदूचे विकार, त्याचबरोबर हृदयविकार, पोटाचे विकार, त्याचबरोबर विषबाधा, सर्पदंश या सर्व गोष्टीवरती ट्रीटमेंट केली जाते. हे हॉस्पिटल ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे आष्टी परिसरातील कुठल्याही गावामधून 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. नमस्कार, मी डॉक्टर रुपाली मोहरकर, माझं एमडी पॅथॉलॉजी झालेलं आहे. अत्याधुनिक सुविधा असलेली आष्टी तालुक्यातील ही सर्वप्रथम पॅथॉलॉजी लॅब आहे.